तर दिल्लीमध्ये अटक करण्यात आलेला उत्तर प्रदेशमधला आयएसआयएसचा संशयित हा दहशतवादी उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमधला आहे आणि त्याच्या बल्लारपूरमधल्या घरावरती टाकलेल्या छाप्यामध्ये स्फोटकांनी भरलेलं जॅकेट जप्त करण्यात आलंय. हे जॅकेट आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार करण्यात आलेलं होतं अशी माहिती सध्या मिळालेली आहे. तसंच मोठ्या प्रमाणात स्फोटकं सुद्धा या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहेत. अबू युसुफ असे ह्या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. तर दिल्ली पोलिसांनी अबूचे वडील मोबिन आणि चुलत भाऊ फारूक यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे. तर काल या ठिकाणी दहशतवादी त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्याच्या घरातनं सुद्धा काही स्फोटकं आणि हल्ल्यासाठी तयार केलेलं जॅकेट जप्त करण्यात आलेलं आहे. याबद्दल माहिती घेण्यासाठी नितीन सुलताने आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, दहशतवाद्याला काल अटक करण्यात आलेली होती, त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या घरातनं सुद्धा असं आत्मघातकी काही सामान त्या ठिकाणी मिळालेलं आहे. नक्कीच ऋतुजा, खरं तर धक्कादायक अशी बातमी आणि एकूणच ही जी घडामोड आहे ही धक्कादायक अशी घडामोड म्हणायला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीनं हे संपूर्ण घटनाक्रम घडला आणि ज्या पद्धतीनं ही घटना पुढे जाते त्या पद्धतीनं एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर या दहशतवाद्याला चकमकीमध्ये दिल्ली पोलिसांनी पकडलं होतं, दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केलेलं होतं आणि त्यानंतर जो तपास सुरू झाला तो तपास जसा जसा पुढे गेला तसा त्याच्या घर मूळचं उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर येथील हा अबू युसुफ नावाचा जो संशयित दहशतवादी आहे आणि त्याच्या घरावर मग आज छापे टाकण्यात आले आणि त्या छाप्यामध्ये जे काही हाती लागले ते अत्यंत धक्कादायक आणि मोठा कट उधळून यामुळे लावला असेल किंवा मोठा कट यांचा होता या संपूर्ण प्रकारामागे. आयसिसचा तो संशयित असल्याची माहिती मिळते, मात्र नेमकं त्यांना काय करत होतं या संदर्भातला आता तपास पोलीस घेत आहेत, त्या संदर्भातली ते माहिती घेत आहेत. मात्र त्याच्या घरी जो छापा मारलाय, त्याच्या घरी छापा जो मारलाय आपण फोटोजमध्ये किंवा जे व्हिज्युअल्स आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो. एकतर त्याच्याकडून सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरलं जाणारं जे एक जॅकेट असतं त्या जॅकेटला संपूर्णपणे स्फोटकं लावलेली असं एक जॅकेट जप्त करण्यात आलेलं, म्हणजे कुठेतरी आत्मघातकी हल्ला करण्याचा कट या माध्यमातून रचला जात होता का असा संशय यायला त्या ठिकाणी जागा निर्माण होते. आणि त्याशिवाय स्फोटकं मोठ्या प्रमाणावर सापडलेली आहेत, अनेक फोटोमध्ये आपण पाहतोय अनेक गोण्या भरून स्फोटकं या ठिकाणी पडलेली दिसतात आपल्या समोर जे काही चित्र येतं. तर एकूणच काहीतरी मोठं करण्याचा कट रचला जातो असं सुद्धा समजतंय की 15 ऑगस्टला त्याचा हल्ला करण्याचा प्लॅन होता मात्र लॉकडाऊन आणि सुरक्षेमुळे त्याचा तो प्लॅन फसला असं सुद्धा म्हणजे सांगण्यात येते. खरं तर ऋतुजा, 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी असेल हे राष्ट्रीय उत्सव आहेत आपल्या देशातले आणि त्याशिवाय आपल्या देशामध्ये सध्याचा जो काळ आहे हा आता उत्सवांचा काळ सुरू झालेला आहे, त्यामुळे या काळामध्ये पोलीस यंत्रणाही अलर्ट असतेच आणि या काळामध्ये अशा प्रकारचे ज्या काही समाजघातक प्रवृत्ती असतात त्या अशा प्रकारचे हल्ले घडवण्याच्या किंवा समाजामध्ये समाजात फूट पाडण्यासाठी जे काही कृत्य आहे ते कृत्य करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळं या प्रकारावर संपूर्ण याच्यावर पोलिसांची नजर असतेच आणि त्यातूनच अबू युसुफला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर एक एक जो तपास होतोय त्या तपासामधून आता ही माहिती समोर येते. खरं तर अबू युसुफच्या वडिलांना चुलत भावाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, त्यांची देखील चौकशी केली जाते. एकूणच आता या संपूर्ण कशा पद्धतीने हा कट रचला होता किंवा आणखी काही कुठे आत्मघातकी हल्ले किंवा इतर काही हल्ले करण्याचा यांचा कट होता का किंवा तसं काही प्रयत्न आहे का या संदर्भात आता तपास घेऊन पोलीस त्या संदर्भात माहिती घेतील. नक्कीच, धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आता दिल्लीमध्ये चकमकीनंतर अटक करण्यात आलेली होती आणि त्याच्या घरी स्फोटकं सुद्धा मिळालेली होती. प्रेशर कुकरमध्ये 15 किलोचे आयडी मिळालेले होते आणि त्यानंतर आता त्याच्या घरी पुन्हा एकदा हल्ल्यासाठी वापरलं जाणारं जॅकेट सुद्धा मिळालेलं आहे तर काही स्फोटकं सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहेत. त्याचे वडील आणि चुलत भावांना अटक करण्यात आलेली आहे.